पाहत आहात डेली रिपोर्टर मराठी. कलर्स मराठीची मालिका जीवत झाला येडापिसाच्या येणाऱ्या भागामध्ये शिवा सिद्धीच्या हातचा बनवलेला प्रसादाचा शिरा खाणार आणि बेहद खुश होणार. शिवाला वाटतं की तो शिरा विजया काकून केला आहे, मात्र तो शिरा केलेला असतो सिद्धीनं. आणि बोलता बोलता शिवा म्हणतो की ज्याने कोणी हा शिरा केला आहे उसके तो हात चुमणे चाहिए. आता तितक्यात विजया काकू त्याला म्हणतात, मग जर असं असेल तर तू सिद्धीचे हात चुम. हे ऐकून शिवा आणि सिद्धी दोघही लाजतात. या मालिकेच्या मागील भागामध्ये आपण पाहिलं की सिद्धी आता शिवाला खरं खरं सांगायला जाते, मात्र जलवा तिथं येतो आणि आत्याबाई साखर कारखान्याच्या निवडणुका जिंकल्याचा. दरम्यान या मालिकेच्या मागील भागामध्ये आपण पाहिलं की सिद्धीला आता शिवाला सर्व खरं खरं सांगायचं आहे. सुरमारीच्या खेळाच्या दिवशी पेड्यामध्ये गुंगीचं औषध असलेला पेडा त्याला खायला दिला होता. सिद्धी हे त्याला सांगणारच असते, तितक्या जलवा तिथं येतो आणि आत्याबाई साखर कारखान्याच्या निवडणुका जिंकल्याची बातमी देतो. भावे तिथे येतात आणि शिवाला नको नको ते बोलतात, कारण तू तिथं हजर नव्हता आणि असं तू का केलंस असं विचारतात. आता या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये शिवा आणि सिद्धी लाजीनच चूर होणार आहेत आणि ते पाहणं खरोखरच इंटरेस्टिंग ठरणार आहे. जीव झाला येडापिसा या मालिकेच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा.